नमस्कार, मी रोशनी परब. मालवण कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मक्याचा झणझणीत चिवडा. खूपच सोपी रेसिपी आहे, तर चला सुरू करूया कृतीपासून. हे पहा, तेल चांगलं गरम झालं आहे. आपण त्यामध्ये आता हा चिवडा सोडणार आहोत. हे पहा, टाकल्यावरती चांगला एकदम कुरकुरीत भाजला आहे. आता आपण त्याला काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळा चिवडा भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व चिवडा तळून घेते, तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. मक्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, अर्धा किलो मी मका घेतला आहे. कच्चा आहे, दुकानामध्ये असाच भेटतो. 200 ग्रॅम आपण शेंगदाणे घेतले आहेत. 2 चमचे मी लाल मिरची पावडर घेतली आहे. 1 चमचा मी आमचूर पावडर घेतला आहे. 1 चमचा धने पावडर घेतला आहे. 1 चमचा जिरा पावडर घेतला आहे. थोडीशी मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. मीठ घेतले आहे मी. थोडीशी साखर घेतली आहे. हे बघा, मका आपण पूर्ण तळून घेतला आहे. आपण आता त्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत. गरम तेलातच तळायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे आपले तळून झाले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ. शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत. हे बघा, कढई गरमच आहे. आपण थोडंसं तेल बाजूला काढून ठेवलं आहे. एवढं आपल्याला लागणार नाही तडक्यासाठी. हे आपण आता ना फोडणी करणार आहोत. एक पान आपण टाकून बघायचं आहे. बघा, तेल चांगलं गरम झालं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊ. हे आता पानं त्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्यामध्ये आपण हे घेतलेले मसाले आहेत ना सगळे, ते पण आपण टाकून घेणार आहोत. पण गॅस बंद करून घ्या. हे बघा, हे आता एकजीव करून घेऊ. आता हे आपण सगळं मसाल्यामध्ये ओतणार आहोत. जास्त तेल लागलं नाही आपल्याला. हे बघा, हा सगळा मसाला आपण एकत्र करून घेतला आहे. आता त्यामध्ये हे शेंगदाणे पण टाकून घेऊ. हा सगळा आपला एकत्र मसाला आपण आता चिवड्यामध्ये टाकून घेणार आहोत. हा बघा, हा आपला चिवडा तळला आहे. आपण त्यामध्ये हा आता मसाला टाकून घेऊ. आता आपण त्याला ढवळून मिक्स करणार आहोत. आपण आता जसा मसाला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, मसाल्याचे असे गट्टे होतात ना, ते आपण आता असं हाताने करून घेऊ. बघा, कारण मसाला सगळीकडे लागेल. मसाला गरमच आहे, तरी पण तुम्ही काळजीने करा. पिठी साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही तर तिखट कोणाकोणाला आवडतो ना. अशा प्रकारे आपण एकत्र करून घेतलं आहे. खोबरं पण तुम्ही टाकू शकता. काजू, बदाम, मनुके, खोबरं, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळा चिवडा पण एकत्र करून घेतला आहे. सकाळ संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी आपला मक्याचा चिवडा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. अजून चविष्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला अजून वेज रेसिपी शिकायच्या असतील तर तुमच्या स्क्रीनवरती येणाऱ्या व्हिडिओजवरती क्लिक करा.